तुम्ही जे गावगाड्यामध्ये समाजामध्ये मराठा ओबीसी मध्ये जे वीज पेरले, त्या मराठा आणि ओबीसी बांधवाने घर उचलून नेमके पुढे चंद्रावर न्यायचे का? मराठा समाजाच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांची स्वतःची पोळी भाजण्याचं काम यांनी केलेलं. अधिसूचना दिली सक्य आणि त्या अधिसूचनेच्या नावाखाली आम्हाला गंडवण्यात आलं. आदेश दिला त्याच्यानंतर एका शतकामध्ये आमच्या अंगावर उडाला. मनोज रंगे पाटील यांच्या अवती भोवती गराडा घालून, एक प्रकारे विठ्ठला भोवती बडवे यांचा गराडा घालून वेढले, राजकीय लोकांनी वेढले. मनोज रंगे पाटलांनी यांना एंट्री सुद्धा द्यायला नाही पाहिजे. जे काय काल मुंडे आले असतील किंवा कोणते कोणते रोज येऊ लागले, प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक लोक प्रतिनिधीच्या विरोधामध्ये गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांनी दुश्मनी घेतलेली कशासाठी? तर तुमच्यासाठी. आणि जर तुम्ही जर त्यांना अर्ध्या रात्री जर प्रवेश देत असाल, तर त्या गोरगरीब कष्टकरी मुलाच्या मराठा समाजाच्या मुलाच्या मनावरती काय बेतत असेल दादा? सर्वांनी मिळून वाशीतील गुलालाची काशी केलेली आहे आणि समाजाला फसवलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून मोठा लढा सुरू आहे. मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो लढा राज्यभर पोहोचला आणि राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीच्या रॅली आंदोलनं चालूच आहेत. हे आंदोलन सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात एक नवीन आंदोलन आमरण उपोषण सुरू झालं आहे. हे उपोषण आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे गणेश उगले पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय अशा पद्धतीचे आता आंदोलनं सुरू आहेत. वर्षभरापासून मनोज जारंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सातत्याने सहभागी आहेत. काठीवर साठीचे आंदोलन नाही जसं सरकार तसं बघते आहे पद्धतीने आहात. बरोबर. गेल्या एक वर्षापासून सन्माननीय मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम मराठवाड्याला हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्याला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी सराटे आंतरवालीतून लढा सुरू झाला होता. या लढ्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्ष असो की सरकारमधले मंत्री असो, या विषयाशी कोणीही गंभीर नाही. पण मुळात जो विषय मराठवाड्याचा जो विषय होता, त्या राजकारण्यांनी भरकटून हा विषय असा ज्वलंत बनवला आहे की याच्यामध्ये एवढं राजकारण पेरलं गेलं की गावगाड्यामधील मराठा ओबीसी एकमेकाच्या विरोधातून वाटत. कारण की आज गावगाड्यातली परिस्थिती जर बघाल तुम्ही, तर भिंतीला भिंत असत. मराठा ओबीसी असो सर्व जाती धर्माचे भिंतीला भिंती घरं असतात. पण या राजकारण्याने एवढं निष्पर्ण्याचं काम केलंय. पण मला माझा या राजकारणाला एकच प्रश्न आहे आणि तुमच्या चॅनलच्या निमित्ताने की जर तुमच्यामध्ये जर काही वाद जर झाले तर तुम्ही पक्ष बदल. बरोबर आहे. तुम्ही पक्ष तुमचा जर काही वाद झाला, एखादं पद कमी जास्त भेटलं किंवा वरिष्ठांचे तुमचे हे झाले किंवा तुमचे काही मतभेद झाले, तुम्ही टुनटून उडी मारता दुसऱ्या पक्षामध्ये जाता. पण तुम्ही जे गावगाड्यामध्ये समाजामध्ये मराठा ओबीसीमध्ये जे वीज पेरले, त्या मराठा आणि ओबीसी बांधवाने घर उचलून नेमके पुढे चंद्रावर न्यायचे का? जे शेजारी राहतात आणि अशा पद्धतीचं वीज पेरण्याचं काम चौक फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी 18 कोदड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्या महाराष्ट्राची राख रांगोळी करण्याचं काम या वर्षामध्ये सर्व राजकीय पक्षांनी, त्याच्यामध्ये विरोधक असो की सत्ताधारी असो, यांनी मिळून मराठा समाजाच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांची स्वतःची पोळी भाजण्याचं काम यांनी केलेलं आहे. आंदोलन अत्यंत पेटलेलं असताना लोकसभा निवडणुका झाल्या आणि लोकसभा निवडणुकीवर परिणाम देखील झाला आहे आपण बघितलंय. असं असतानाही सरकारनं त्यावेळेस पण गांभीर्यानं घेतलेलं नाहीये आहे निवडणुका असताना. पण आता विधानसभा निवडणुका येऊन टपलेल्या आहेत, तरी सरकार गंभीर आहे नाही काय वाटतं तुम्हाला? मुळात तुम्हाला सांगतो सरकारची मानसिकताच नाही आहे. आम्ही सन्माननीय मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथून सराटे आंतरवाली ते वाशीपर्यंत गेलो. लाखोचा समाज वाशीममध्ये जमा झालेला होता.
कारण की आव्याने सुगले पाटील वाशीच्या सन्मान्य जरांगे पाटीलच्या रूम मध्ये होते, त्या रूमच्या बाहेर पहारा देत होता गणेश सुगले पाटील. कारण की तुम्हाला सांगतो असं वाटायचं की आता आम्ही आझाद मैदानावर उद्या जाणार आणि आज सरकारला दडा शिकवणार. तो 3 ते 3:30 दरम्यान एक मीटिंग झाली आणि सकाळी जर पाहतो आम्ही याच्यामध्ये जातो चौकामध्ये जातो तर आमच्या हाती यांनी एक अधिसूचना दिली सके आणि त्या अधिसूचनेच्या नावाखाली आम्हाला गंडवण्यात आलं, आमच्या सरसेनापतीला गंडवण्यात आलं. तुम्हाला आता तुम्ही विषय काढला जे तुम्हाला म्हणून सांगतो, आज आम्ही ज्या वेळेस आम्ही वाशिकपर्यंत गेलो होतो आमच्या खिशात रुपया नव्हता, आमचे सगळे बांधव गोरगरीब बांधव म्हणजे ह्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील असं महाराष्ट्रातील असं सर्वात जास्त गोरगरीब आणि कष्टकरी जुटल्या. आमच्याकडे खर्चायला पैसे नव्हते, चहा प्यायला पैसा नव्हता. तर त्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री वाशीमध्ये आले आणि त्यांनी जे काय जरांगे पाटलाच्या हातामध्ये जी काय आदेश सुटणार किंवा जे काय पत्र दिलं आदेश दिला त्याच्यानंतर त्या शतांधामध्ये आमच्या आमेर उडाला. माझा तुमच्या चॅनलच्या मंडळ कुणी आणला होता हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हाच प्रश्न आहे. अरे आमच्या गाड्याला पेट्रोल नाही बिहारलंय, आमचे ट्रॅक्टर पण फेरे ते नीट करेल, आमच्याकडे पैसे नव्हते आहे का पैसा नाही बोला आधीच येऊन ठेवले होता. तुम्हाला तेच सांगतोय ना की बाबा त्या एका सेकंदात आमच्या अंगावर गुलाल. जर तुम्हाला जर बघायचं माझ्याकडे एवढा गुलाल आला हा ट्रॅक्टरनी ट्रॅक्टरभर गुलाल आला कुठं गाडी भर पेड आले कसं आहे बरं दिले तर दिले आम्हाला इतकं गंडलो पेढे खाऊ घालून आम्हाला फसवलं तिथं. कुणी आणले होते पेढे आणि गुलाल ते देवालाच माहिती आहेत बरोबर आहे की नाही. पण हे त्याच्यामधून माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा सेवकाला जे ही रात्रंदिवस मराठा समाज सेवा करते गोरगरिबांची सेवा करते अशा व्यक्तीला एक प्रश्न पडला की नेम असं आम्ही बी एवढं काही भाऊ घालतो का आज आपल्याला आरक्षण भेटलं फटाके वाजत आम्ही वापस. मनोज जरांग सन्मान्य मनोज जरांगे पाटील तर 7 तासातच आंतरवलीत आले वापस. आनंदी झालो आम्ही आम्हाला वाटलं आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं. नंतर असं वाटलं की आपोपासून असल्यानंतर कळलं की आपल्याला जाणीवपूर्वक ह्या राजकारण्यांनी जे मराठवाड्याचं जे आरक्षण होतं जे हैदराबाद गॅजेटरनुसार जे आरक्षण मिळणारं होतं जे की त्याला कोणाचा विरोध नव्हता, ना ओबीसीचा विरोध होता ना कुणाचा विरोध होता, पण जाणीवपूर्वक हे हाता तोंडाला मराठवाड्याच्या आलेला घास यांनी पळवला आणि याचं सगळं राजकीयकरण केलंय आणि आम्हाला वाजत वाजत तिथपर्यंत नेलं आणि तिथं नेऊन बसून सामाजिक विषयावरून सुरू झालेला हा लढा आता थोडस एक राजकीयला एक वळण मिळतंय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आंतरवाली सराटीमध्ये आपण बघतोय अक्षरशः पहाटे पहाटे पण लोक येत आहेत. कालच धनंजय मुंडे पहाटे 2:30 काहीतरी येऊन गेल्याचं सांगितलं जात आहे. अब्दुल सत्तार पण आऊन गेलेत, बाकीचे पण येऊन जात आहेत. हे सामाजिक विषयाला धरून सुरू झालेलं आंदोलन कुठंतरी आता राजकीय विषयाकडे वळतं. उमेदवार उभे करायचे आहेत असं सगळं एकंदरीत सगळं चर्चा होती तर कुठंतरी मूळ विषयाला बगल मिळते असं वाटतंय. हो हे तर नक्कीच मान्य करावं लागेल कारण की मराठवाड्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांनी मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी 400 वर आत्महत्या केली. कुणी आमदार होणार आत्महत्या नाही झाल्या मराठवाड्यामध्ये, कष्टकऱ्यांना गोरगरीबांना आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या झालेल्या आहेत. पण या राजकीय भाऊगर्दीतील लोकांनी सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती गराडा घालून एक प्रकारे विठ्ठला भोवती बाडव यांचा गराडा घालून यांनी हे सगळं सामाजिक वांगे पाटलाला वेढले वेढले राजकीय लोकांनी वेढले. अरे सन्मान्य जरांगे पाटलाला राजकीय लोकांनी वेढले आणि त्याच्यामध्ये एका पक्षाचे नाही सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी गराडा घालून हे सामाजिक आंदोलन मराठा समाजाचं सामाजिक आंदोलन राजकीय याच्याकडे नेण्याचा काट त्यांचा ते सक्सेस होत आहे की काय. पण मला अजून मी तुम्हाला असं जर झालं तर हा मूळ जो विषय आहे ज्या विषयावरून हे सगळं आंदोलन भरेल मराठा आरक्षण आणि इतर मराठा समाजाचे विषय सामाजिक आंदोलन राजकीय आता पूर्णपणे झालंय ना ना मूळ विषयापासून भरकटलेच ना. म्हणून तर आज या महाराष्ट्राची बघणी हे जे मराठवाड्याचे नेप इथं उपोषणाला बसली ते बसायचं कारणच ते होते. मूळ विषय असा होता की मराठवाड्याला हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्याला आरक्षण मिळावं हे विषय तिथून डायव्हर्ट झाल्यामुळे ज्या बहिणीला इथं आणणं त्यात उपोषण करायची वेळ आलेली आहे आणि
सगळ्यात महत्व येतो तुम्हाला सांगतो अजूनही मला मी मनोज जारंगे पाटलाचा आंदोलन तर आता एक वर्ष अजून फ्लॅट झालं सगळं झालं पण जुना सहकारी आहे संघटनेचा नसून त्यांचा एक मित्र आहे मला त्यांची जाण आहे बऱ्यापैकी मी त्यांना ओळखतो पण मला अजूनही वाटतं मनोज जारंगे पाटील या राजकीय लोकांच्या चेल्या चपाट्याच्या हाती लावणार नाहीत आणि ते कुठेही उमेदवार देऊन सामाजिक चळवळीची हानी करणार नाहीत एवढी मला गॅरंटी वर्षभरापासून त्यांच्यासोबत आहात मी बघितलं स्वतः देखील तर तुम्ही हा विषय सगळा एकंदरीत बोलणार आहात जारंगे पाटलासोबत की आंदोलन हे आपलं जे मूळ विषय ना धरून आंदोलन जे सुरू होतं हे कुठतरी भरकटतंय आणि आपण परत मूळ विषयावर येणं गरजेचं आहे बोलणार आहात हा मुळामध्ये इथं तुम्हाला सांगतो या विषयावरती छत्रपती संभाजीनगरमध्ये सन्मान्य शरद पवार साहेब आले होते त्याच वेळेस समाजाचं काही शिष्टमंडळ सात आठ लोक आम्ही तिथं त्यांना भेटलो अर्धा तास तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिलास त्यानंतर आम्ही सन्मान्य मनोज जारंगे पाटलांना दवाखान्यात जाऊन याची सविस्तर माहिती वगैरे दिली त्याच वेळेस मी मनोज जारंगे पाटलाला म्हणजे विनंतीपूर्वक सांगितलं होतं की पाटील साहेब ज्या वेळेस सन्माननीय शरद पवार साहेबांशी आमची चर्चा झाली पण मला असं कुठंतरी वाटतंय कोणताही राजकीय पक्ष आपल्याला आरक्षण ओबीसी द्यायला असा ठोस तयार नाहीये मुळामध्ये माझा एक विषय समजून घ्या हे असे कोण्याही जसं सरकारची मानसिकता नाहीये तशी विरोधी पक्षाची मानसिकता नाहीये त्याच्यामुळं हे जे आजूबाजूचे जे बी काही लोक आता अर्धी रात्री भेटायला चालले ना सगळ्या पक्षाचे मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय मनोज जारंगे पाटलांनी यांना इंटरव्ह्यू सुद्धा द्यायला नाही पाहिजे कारण की ह्याच पक्षाच्या लोकांच्या विरोधामध्ये माझा गोर गरीब मराठा समाज गेलेला आहे त्यांची दुश्मनी झालेली दादा जे काय काल मुंडे आले असतील किंवा कोणते कोणते रोज येऊ लागले पडते किंवा दानवे असतील जालन्याचे किंवा कोणी आधार असू द्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये गोर गरीब मराठा समाजाच्या पोरांनी दुश्मनी घेतलेली कशासाठी तुमच्यासाठी आपल्या लढ्यासाठी आणि जर तुम्ही जर त्यांना अर्ध्या रात्री जर प्रवेश देत असाल तर त्या गोरगरीब कष्टकरी मुलाच्या मराठा समाजाच्या मुलाच्या मनावरती काय बेतत असेल दादा याचा तुम्ही सुद्धा विचार करावा आणि या राजकीय लोकांच्या हाताला लागू नये आणि आई जगदंबेला मी प्रार्थना एवढीच करेन मनोज जारंगे पाटलांच्या नेतृत्वात गोरगरीब कष्टकरी बांधवांनी जो लढावा केला त्या लढ्याला या राजकीय लोकांच्या दृष्टीतून आई जगदंबानी वाचावं एवढेच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रार्थना करतो निश्चितच मला सुद्धा उगले पाटील इथं छत्रपती संभाजीनगरमधील आपण क्रांती चौकमध्ये आहोत इथं आमरण उपोषण चालू आहे राजश्री उमरे या उपोषणाभट्ट्यात मागील 8 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे तर हे उपोषण सुरू असताना बरेचसे लोक येऊन जात आहेत अब्दुल सत्तार येऊन गेलेले आहेत आत्ता थोड्या वेळा मंत्री संदीपांजी उमरे पण येऊन गेलेले आणि राज्यपालांचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी विनंती केली की हे उपोषण सोडवावं तर काय चर्चा झाली नेमकी आता तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार भुमरे मामा इथं आले होते तर त्यांनी ताईंना विनंती केली होती की तुम्ही उपोषण मागे घ्याव मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतो आणि तुमचं जे काही EWS मधील विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याचे विषय असो आणि मराठवाड्याचा ज्या गॅजेटर हैदराबाद गॅजेटरनुसार याचा जो विषय तुम्ही घेऊन बसलात त्याबद्दल मी चर्चा करतो आणि याबद्दल तुम्ही आज एक विनंती करतो की तुम्ही उपोषण मागे घ्याव पण ताईंनी नकार दिलेला आहे पण राज्यपालाचा दौरा असल्यामुळे ते प्रशासन देखील आंदोलन हलवू शकतं आंदोलन उठू शकतं सरकारने एकदा चूक केली सरकारने एकदा चूक केली आंतरवालीमध्ये लाठी हल्ला करू काय रे जर हे उपोषण सरकारने उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस मराठे झोपीत होते सरकारचा खरा चेहरा माहीत नव्हता कारण की त्या लाठी हल्ल्यामध्ये तुम्ही सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे जेव्हा तिथे लाठी हल्ला झालता पाऊन तासात मी तिथं होतो जालन्याच्या USP अडवणारा गणेश उगले पाटील आहे कारण की माझे लाईव्ह असतील त्याच्यातून बरेचसे सायबरवाल्यांनी उडवलेलं आहे कारण ते प्रक्षोभक होत तुम्हाला सांगतो एवढी विदारक परिस्थिती त्या आंतरवालीमध्ये झालेली होती आणि तिची पुनरावृत्ती जर सरकार इथं करण्याचं धाडस करणार नाही आणि सरकारला मी तुमच्या माध्यमातून सांगतो ते धाडस परत करू नका आता जिंदगीभर म्हणजे तुम्ही आहेत तोपर्यंत सुद्धा तुम्हाला बोलायला लागणार
तुम्हाला काय वाटतं आता हे राज्यभरातला मराठा समाजाला आरक्षणात आरक्षण मिळव असं आंदोलन सुरू होतं, मात्र आता मागील 8 दिवसापासून इथं जे उपोषण सुरू आहे, तर हे उपोषण हैदराबाद गॅझेटियरमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मराठा समाजाला या विषयाला धरून आहे. तुम्ही या विषयावर 8 दिवसापासून काम करताय, मराठवाड्याचा केवळ मराठवाड्यापुरता विषय आलाय काही, सरकारच्या संदर्भात ते काम करतंय? मुळात म्हणजे समजून घ्यायची गोष्ट अशी की आपला जो लढा चालू झाला होता आंतरवालीमध्ये, जे पहिलं पत्र शासनाला आपलं दिलं होत आंतरवालीमधून, ते हाच विषय सन्माननीय त्याच्यावरती अभ्यास काम करणारे आपले किशोर भाऊ चव्हाण असतील, तर त्यांनी याच विषयाच्या अनुषंगाने त्याच्यावर ते पत्र सरकारला दिलं होतं की आम्हाला हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्याला सरसगड कुणबी प्रमाणपत्र द्यावं. याच विषयावर मनोजरांजी पाटलांनी तिथं उपोषण केलं होतं. याच म्हणजे लाठी अण्णावाच्या अगोदर आदल्या दिवशी मी तिथं होतो. दादा भुसे यांचं तिकडनं लेखी निवेदन पत्र आलं होतं त्या टायमाला, त्याच्यामध्ये आसर मराठवाड्याचा मुद्दा गॅझेटनुसार सरसगड मुद्दा नसल्यामुळं जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिथं लाठी अण्णा झाला. आणि नंतर हे यांना मोठं स्वरूप दिलं, सर्व मराठा समाज बांधवांनी याच्यामध्ये झोकून दिलं, जे बी संघटना असतील, क्रांती मोर्चा असेल, सर्व सकल मराठा समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये झोकून दिलं आणि याला व्यापक रूप आलं. व्यापक रूप आल्यानंतर काही जे काय समिती गठीत झाली, शिंदे समिती गठीत झाली, त्यांनी जे काय अभ्यास केला त्यानुसार शिंदे समिती मराठवाड्याच्या आरक्षणासाठी गॅझेटर हैदराबाद गॅझेटरनुसार मराठवाड्याला कुलगी प्रमाणपत्र द्यायला अनुकूल झालं. आता काय वाटतं तुम्हाला आता अनुकूल झाली ती? आणि आता प्रस्ताव सुद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटलाला तुम्ही आता ते रेपाडे त्याच्यात काय विषय नाही. तिथं आम्ही खाली होतो, मनोज जरांगे पाटलाकडे आला होता त्या टायमाला. मनोज जरांगे पाटलांनी एवढं बोललं होतं की मराठवाड्याचं घ्यायचं का महाराष्ट्राचं घ्यायचं, मग त्याच्यामध्ये ते म्हणले महाराष्ट्राचं घेऊ. मनोज जरांगे पाटलाकडून चूक झाली. आता कसं आम्ही लढा उभा केला कष्टातून आणि रक्तातून, हा लढा उभा केलेला गोर गरवण आणि त्या लढ्याचे सेनापती आम्ही मनोज जरांगे पाटलाला केलेलं. तर आता सेनापत्यावर सैनिक संशय नाही, संशय घेऊ शकत नाही, बरोबर आहे. आता त्या टायमाच्या सिच्युएशन नुसार त्यांना वाटलं असेल की आपल्या मग आता 7 कोटी जनता किंवा अखंड मराठा बांधव उभा राहिला आहे, तर आपल्या या सगळ्याच्या प्रेशरला सरकार झुकलं आणि आपल्याला सरसगट महाराष्ट्र देईल. पण नंतर कळलं की सके सोयरे, नंतर मग सगळे आता आमच्यासारखे तर कमी अभ्यासक असले तरी बी आम्ही चळवळीत असल्यामुळं आम्हाला याचा पुरेपूर अभ्यास झालेला आहे. नंतर मग काही जे लोक आहे समजा आपल्या समाजातील ते वकील बांधले, नंतर काही म्हणताय की ते सगळे सोरे कायद्यात बसतच नाही, सरकारने आधी सूचना कायदे दिलं म्हणजे जर काही बसतच नव्हतं तर तुम्ही ते आमच्या आवली का केली, आमच्या आवरांनी बसवणूक केली असं मी केली. सरळ सरळ सन्माननीय जरांगे पाटील आणि आमच्या सर्वांची सकल मराठा समाजाची त्या वाशीमध्ये फसवणूक झाली. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो सरकारने वाशीत उतरलेल्या गुलालाची सर्वमताने एक वेळेस मिटिंग झाली होती तुम्हाला, सर्वमताने राजकीय पक्षाने त्याची काशी केलेली, कारण विरोधकाचे बी होती मिटिंग बैठकीत होते आणि सत्ताधारी होते, सर्वांनी मिळून वाशीतील गुलालाची काशी केलेली आणि समाजाला फसवलेलं आहे. नक्कीच आपण बघितलं एक वर्षभरापासून सुरू असलेले आंदोलनाचे महत्वाचे टप्पे गणेश फुगले पाटील यांनी या ठिकाणी सांगितले आहेत. आणि हे जे आंदोलन सध्या उपोषण जे सुरू आहे, बाबा उपोषण मराठवाड्याच्या कुणबी प्रमाणपत्रासाठी सुरू आहे आणि यासाठी नक्कीच सरकार काहीतरी उपाययोजना करेल असं एक आपण आशा व्यक्त करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.